सुरुवातीला बातमी आहे पुण्याची. पुण्यात काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दुपारी चांगलीच मारामारी झाली. पुण्यात काँग्रेस भवन इथे ही निवडणूक होती आणि यावेळी संजय जगताप यांनी संभाजी कुंजीर यांना मारहाण केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील हाणामारी झाली. संभाजी कुंजीर यांच्यावर खुर्च्याही फेकून मारण्यात आला. दरम्यान हा हल्ला करणारे काँग्रेस कार्यकर्ते नव्हते तर ते गुंड होते असा आरोप कुंजीर यांनी केलाय. पुरंदर तालुक्यातल्या राजकारणाचे हे पडसाद समजले जात आहेत. काय नाही, गडबड गोंधळ चालू होता. मला असं वाटलं की थोपटे साहेबांना सांगावं की हे शांत करा आणि उगाच गोंधळ कशाला येतं, पार्टीचं बरं नाही दिसत चित्र. एवढं सांगायला गेलो तेवढ्या थोपटे साहेबांना कदाचित वाटलं असेल मी काय भाषण करायला. मला म्हणले माझं झाल्यावर बोल, हरकत नाही म्हणलं. तर मी तिथं थांबलो त्यांना सांगण्यासाठी, मी काय भाषण करायला वगैरे गेलो नव्हतो. तेवढ्याच समोरून संजय जगताप जो बंडखोर होता कालच्या निवडणुकीला 2009 तो आणि त्याच्याबरोबर 8-10 जण आले आणि मला मारायला सुरुवात केली. आता प्रश्न असा आहे, कारण कुठं काय, आता ह्याला काय कारण आहे? मी नुसतं तिथं उभा राहिलो, याला काय कारण आहे का सांगा ना. तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय ना, तुम्ही सगळे मागे कॅमेरे घेऊन उभेच होते ना. तुमचा अंदाज काय, तुमचा अंदाज काय कशामुळे झाला? दुसरा काय अंदाज, आमचं तालुक्यातलं वर्चस्व त्यांना सहन नाही होणार. कारण मुळात हे दारूधंदेवाले, हातभट्टीवाले, तुमच्या ह्याचेवाले, चरक, चरस, आफा, गांजा, काढा की तुम्ही सासवड पोलीस स्टेशन, जेजुरी पोलीस स्टेशन, वडगाव पोलीस स्टेशन, त्यांचे रिपोर्ट मागवा सगळे. पोलीस डायऱ्या ह्यांचे काय धंदे आहेत? ह्यांचे असले धंदे असल्यामुळं, दारूचे धंदे असल्यामुळं ह्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा असायची? ह्यांनी तालुक्यात जरी पैशाचं अंथरून कालच्या निवडणुकीत घातलं तरी ह्यांच्या त्यांनी जमलंय का ते? आणि मग ह्या पद्धतीने जर असेल आणि काँग्रेस पक्षाला असलेच गुंड आणि बंडखोरी करणारे चालणार असतील तर आमचं काय त्याच्यात तक्रार नाही. काँग्रेसने खुशाला असले गुंड घेऊन पुढे निघावं, आमची काय त्याला तक्रार नाही. जे कार्यकर्ते ज्यांनी 30-35-35 वर्ष काँग्रेस पक्षासाठी काम केलं, यांची जर काँग्रेसला गरज नसेल आणि असले गुंड पाहिजे असतील तर जरूर काँग्रेसने त्यांना बरोबर घेऊन जावं. काही करणार नाही, पुढे पोलीस कंप्लेंट करणार नाही, कुठं पक्षाकडे तक्रार करणार नाही. मी माझ्या वैयक्तिक पातळीवर जे मला सुचल ते करेन. आणि यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचा रिपोर्टर अमय तिरोडकरनं. पुणे जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून आज महाभारत झालं, मारामारी झाली आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे. सर, काय ज्या पद्धतीने मारहाण झालेली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधली आपापसातली मारहाण जी समोर आली आहे, काय प्रतिक्रिया तुम्ही? त्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पुण्यामध्ये होते आणि ह्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाकरता दोन्हीकडनं उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिले असावेत आणि त्यातून कशा पद्धतीने ठिणगी पडली आणि कशा पद्धतीने वाद निर्माण झाला आणि कोण त्या पाठीमागे आहे आणि वाद कसा झाला याबद्दलची माहिती मी निरीक्षकाकडनं आणि त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी जे होते त्यांच्याकडनं मी मागितलेली आहे. आज सायंकाळपर्यंत माझ्याकडनं ही संपूर्ण माहिती येईल आणि तत्काळ मी त्या संदर्भामधले ॲक्शन संबंधितावर घेईल की जो कोणी दोषी असेल त्यांना कठोरपणे कारवाई करण्याची भूमिका मी घेणार आहे. माजी आमदारांवर हल्ला होतो त्या ठिकाणी, त्यांना लाथाबुक्क्याने मारलं जातं, खुर्च्या फेकून मारल्या जातात, ही कुठली संस्कृती काँग्रेसमध्ये आली? नाही, एकूणच त्या ठिकाणी घडलेली घटना मी पूर्णपणे माहिती केल्यानंतरच त्या संदर्भातचे माझे विचार मी आपल्याला बोलून दाखवू शकेल किंवा त्या संदर्भात मी निर्णय घेऊ शकेल. परंतु जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करेल हे स्पष्ट सांगितलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पुण्यात उमेदवार देण्यावरून अशा प्रकारचे वाद टिळक भवनात झाले होते मुंबईला, आता अध्यक्षपद निवडण्याच्यावरून आता पुण्यात झाले आहेत, पुण्यातली गटबाजी रोखता येत नाहीये? नाही, कुठल्याही त्या ठिकाणी गटबाजीचा विषय नाही आहे. शेवटी निवडणूक आहेत, निवडणुकीमध्ये इंटरनल पक्षांतर्गतच त्या ठिकाणी दोन भागामधले कार्यकर्ते प्रत्येकांच्या पाठीमागे असतात आणि त्यामधून कशाप्रकारे इतर ठिकाणी कुठेही अशा प्रकारची महाराष्ट्रात घटना घडली नाहीत. पुण्यामध्ये आता 5-7 जिल्ह्याचंच फक्त निवडणूक आलं आहे, त्यामध्ये पुण्याची एक होती आणि पुण्यामध्ये घटना घडलीत, का घडलीत, कशी घडलीत आणि त्यामध्ये कोण दोषी आहेत त्या संदर्भाची माहिती घेऊन त्या पद्धतीने मी कारवाई करेन. धन्यवाद. पुण्यातल्या घटनेची माहिती घेऊन मी त्यासंदर्भात कारवाई करेन असं आश्वासन माणिकराव ठाकरे यांनी दिलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक राणेसोबत अमय तिरोडकर, IBN लोकमत, मुंबई.